नमस्कार, मी आकांक्षा देशपांडे. मी पुणे SNDT मधून MA म्युझिक करते आहे आणि माझं गायन विशारद झालेलं आहे. आणि मी डॉक्टर संतोष घाटपांडे सर यांच्याकडे संपूर्ण संगीत उपचार आणि ॲडव्हान्स संगीत उपचार हे दोन्ही कोर्स पूर्ण केलेले. म्युझिक थेरपी म्हणजे संगीत उपचार. आपल्या सर्वांच्याच धावपळीच्या जीवनात आज आपण प्रत्येकजण असमाधानी आहे आणि ताणतणावात आहे. हा ताणतणाव दूर करण्यासाठी आपण गाणं ऐकून हा ताणतणाव कमी करू शकतो किंवा एखादं वाद्य वाजवून हा ताणतणाव कमी करू शकतो. याच ताणतणावामुळं आपण अनेक रोगांना आजारांना निमंत्रण आपल्या हातानेच देतो आहे. म्हणजे प्रत्येक वयोगटातील लोकांना शुगर, BP किंवा हार्टचे काही प्रॉब्लेम अशा बऱ्याच आजारांनी ग्रासलेलं आहे. आणि हे सर्व आजार गाणं ऐकून आणि एखादं वाद्य वाजवून नक्कीच कमी होऊ शकतात हे संगीत उपचारादरम्यान सिद्ध झालेलं आहे. संगीत ही पूर्वजांनी आणि परमेश्वराने दिलेली आपल्याला अमूल्य अशी एक देणगी आहे आणि संगीत कला ही आपल्या सर्वांनाच नेहमीच आनंदी ठेवते हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि बऱ्याच जणांनी हे अनुभवलं देखील आहे. आणि म्हणूनच आत्ता विविध रागांच्या माध्यमातून विविध आजारांवर संगीत उपचार प्रचलित आहेत आणि ते प्रयोगाअंती सिद्ध देखील झाले आहेत. परदेशात संगीत उपचाराचा प्रचार आणि प्रसार पूर्वीपासूनच झालेला आहे, पण भारतात आत्ता शहरी भागात संगीत उपचाराचा प्रसार झालेला आहे आणि आता हळूहळू ग्रामीण भागातही संगीत उपचाराची संकल्पना येत आहे ही आपल्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. संगीत आणि मानवी मनाचा खूप जवळचा संबंध आहे. संगीताच्या श्रवणाने प्रत्येक व्यक्ती ही आनंदी, उत्साही आणि समाधानी बनते. आपली व्याधी विसरून आपण संगीताच्या तालात मग्न होतो एवढी ताकद संगीतामध्ये आहे आणि संगीत हे एक ऊर्जा देणारं माध्यम आहे असं मला वाटतं. कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण विश्व गेली 2 वर्ष घरात होतं आणि त्याच वेळेस संगीताच्या काही ध्वनिफीत ऐकून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत संगीताचा उपयोग सर्वांनी करून घेतला आणि त्यामुळे सर्वजण आनंदी आणि प्रसन्न आणि उत्साही राहत होते. एवढेच नव्हे तर रुग्ण, डॉक्टर, नर्स यांना देखील आनंदी आणि प्रसन्न वाटावं यासाठी काही हॉस्पिटल्समध्ये संगीताच्या ध्वनिफीत लावल्या गेल्या होत्या आणि यामुळे तिथे एक सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आपल्याला दिसून आलं होतं. काही लोकांना किंवा काही जणांना असं वाटतं की संगीत उपचाराने संपूर्ण आजार बरा होतो, पण असं नसून आपण डॉक्टरांकडून जी ट्रीटमेंट घेत आहोत त्या ट्रीटमेंटचा शरीरावरती सकारात्मक परिणाम होण्यासाठी संगीत उपचाराचा उपयोग केला जातो आणि त्या ट्रीटमेंटचा लवकरात लवकर परिणाम व्हावा किंवा रुग्णाला प्रसन्न वाटावं, आनंदी वाटावं, पॉझिटिव्ह वाटावं यासाठी संगीत उपचाराचा उपयोग केला जातो. थोडक्यात काय तर अनंत विवेचनांपासून दूर नेण्याचं काम हे संगीतच करू शकते. यानंतर मी एक उदाहरण सांगते. परदेशामध्ये असा एक प्रयोग करून बघितलेला आहे की 2 समान रोपं घेतली होती, ती दोन्ही रोपं वेगवेगळ्या रूममध्ये ठेवली आणि त्यातल्या एका रोपाच्या शेजारी संगीत लावून ठेवले दिवसातील साधारण 20 मिनिटं आणि एका रोपाच्या शेजारी संगीत लावले नव्हते. मग ज्या रोपाच्या शेजारी संगीत लावले नव्हते त्याच्या तुलनेत ज्याच्या शेजारी संगीत लावले होते त्याची वाढ जास्ती झाली होती. म्हणजे संगीताचा उपयोग किंवा संगीताचा परिणाम हा झाडांवर देखील होतो हे आपल्याला दिसून येतं. झाडांवर जसा संगीत उपचाराचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो, तसाच प्राण्यांवरती देखील संगीत उपचाराचा परिणाम होतो हे आपण पुराण काळातील कथेत देखील वाचलेलं आहे. म्हणजे श्रीकृष्णाने बासरी वाजवल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गायी ह्या एकत्र एका ठिकाणी जमायच्या हे आपण अनेक कथेत वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे. संगीतामुळे आज मुकबधीर मुलांवर देखील सकारात्मक परिणाम होताना आपल्याला दिसत आहे. शिवाय बाळ आईच्या गर्भात असल्यापासून आईच्या संगीत ऐकण्याने, आईच्या गायनाने किंवा आईच्या एखाद्या वाद्य वाजवण्याने त्या आईची व बाळाची दोघांचीही प्रकृती उत्तम राहते व दोघेही आनंदी आणि उत्साही राहतात असा परिणाम आपल्याला संगीताचा दिसून येतो. संगीत श्रवण केल्याने आपल्या चितवृत्ती आनंदी होतात आणि त्यातून मज्जा संस्था आणि प्रतिकार संस्था या दोन्हीही अनुकूल पद्धतीने प्रभावित होतात आणि यातूनच शरीर उत्तम राहते. थोडक्यात काय तर बाळ आईच्या गर्भात असल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत मन शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी संगीत उपचार हे एक प्रभावी माध्यम आहे असं मला वाटतं. खरं तर संगीतोपचार हा सर्वांसाठीच तसा नवीन विषय, परंतु या नवीन विषयावर अभ्यास करणारी आकांक्षा देशपांडे आपल्या स्टुडिओमध्ये आली. खरं तर आकांक्षा संगीतोपचारावर तिनं अभ्यास केला आणि सध्या ती प्रॅक्टिस करते. आकांक्षा, तू आमच्या स्टुडिओमध्ये आलीस आणि आमच्याशी
अशा या नवीन विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल सर्वप्रथम तुझे आभार मानतो आणि आमच्या संघर्ष गाथा या यूट्यूब चॅनलतर्फे एक तुला छोटीशी भेट देतो. आकांक्षा खूप सुंदर सराव करते, तर सर्व प्रेक्षकांना मी विनंती करेन, जर संगीतोपचाराबद्दल अजून काय जाणून घ्यायचं असेल किंवा संगीतोपचार कुणाला करून घ्यायचे असतील तर आकांक्षाशी नक्की संपर्क साधावा ही विनंती करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.